मला यायला थोडा एक तास उशीर झाला, तो का शू उशीर झाला मित्र हो, मला पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये मी गेलो होतो तक्रार दाखल करण्याकरता, मला स्वतः मी गेलो होतो आता एक तास, तुम्हाला यायचं, मला यायला जो पाऊण तास एक तास उशीर झाला, आणि करता गेलो होतो तर माझ्या नावाचं लेटर पॅड, खोटं लेटर पॅड म्हणजे मधला मजकूर काढून टाकलेला, खाली माझी सही कायम ठेवली आणि मध्ये मजकूर असा लिहून काढला जो मराठा समाजाच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आणि अशोक चव्हाण मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याकरता बोगस पत्र तयार करून त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न होता. मी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे, हे बोगस पत्र कारवाई झाली पाहिजे, ह्याच्या मागचं सूत्रधार कोण आहे शोधून काढा, ह्याच्या मागचं सूत्रधार कोण आहे शोधून काढा. अशोक चव्हाणांचं लेटर पॅड करून खाली मधला मजकूर काढून टाकून त्या ठिकाणी हा लेटर पॅड वापरण्याचा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे. असे किती पत्र काढतील सांगता येत नाही. लेटर पॅड अनेक तयार केलेले आहेत म्हणून अधीक्षकांना पत्र दिलं. आज माझ्यावर पाळत आहे अशोक चव्हाण कुठे चाललेत, कुठे चाललेत गाडीने, कुठे भेटतात, कुठे कोणाला भेटतात, चर्चा अशी पण करतात याचा मेटे करा मेटे करा, ह्यालाही मेटीसारखे करून टाका. मला हे जे कोण करतंय त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे, अशोक चव्हाणांचा जीव गेला तरी हरकत नाही. अशोक चव्हाण तुमच्यासारखा डुप्लिकेट आणि खोटं बोलून नेतृत्व करण्याची जी काय तुमच्यामध्ये चालली जडावून करा ना, आमची काही तक्रार नाही. आमची कुठं तक्रार आहे? आम्ही तुमचं नाव एकदाही घेत नाही. रोज जो काही कार्यक्रम चालू आहे आम्हाला म्हणतो, आम्हाला सांगण्यापेक्षा बाबा तुझ्या बहिणीला जाऊन सांग ना काय बोललं आणि काय बोललं नाही पाहिजे, मला काय सांगतो तू. हा सगळा कार्यक्रम सध्या सुरू आहे, हा सगळा दुर्दैवाने उल्लेख यासाठी मला करावा लागला, मला उल्लेख करायची गरज नव्हती, पण माझ्यावर हा प्रसंग आणण्याचा प्रयत्न जो काही सुरू आहे तो प्रयत्न हा अतिशय केविलवाणा आहे. म्हणजे लोकांची मनं जिंकता येत नाहीत, हा कार्यक्रम सुरू झालाय सध्या दुर्दैवा. म्हणजे कुठल्या खालच्या थरावर जाऊन हा कार्यक्रम ज्यांनी सुरू केलेला आहे बघूया. ठीक आहे, आम्ही सगळं पाहतोय, आम्हाला लक्ष आहे काय चाललंय ते, मला ह्याच्यापेक्षा या विषयावर जास्त बोलायचं नाही. परंतु आज राजकारणाचा स्तर जो खालावर चाललाय, विरोध करा, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पक्ष प्रत्येक नेत्याला भूमिका मांडत असताना आपली भूमिका समजून सांगण्याचा अधिकार आहे, पण लोकांच्या जीवावर लोकांना बदनाम करण्याचं, खोटे लेटर पॅड तयार करायचे असा उद्योग करायचा हे जे काही सुरू आहे, मला वाटतं लोक नांदेड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आधी कसंही घडलं नव्हतं अशा पद्धतीने हा सगळा उद्योग या ठिकाणी सुरू झालेला आहे.